विद्यालयाचे प्राचार्य आणि सर्व अध्यापक बंधुभगिनींनी आज या क्रांती दिनानिमित्त एकत्रित येण्याचं प्रयोजन किंवा हा क्रांती दिन जो आहे तो भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या महान क्रांतिकारकांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे त्याची कुठेतरी एक आपल्याला जाण राहिली पाहिजे. मी आठवण म्हणणार नाही तर त्याची जाण आपल्याला त्या ठिकाणी राहिली पाहिजे आणि देशाच्या प्रति आपली साठी आतून पेटून त्या ठिकाणी गेलेलं होतं आणि आज ते गवालियन ते टँक स्पॉट आहे त्याला आज ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून आज मुंबईमध्ये त्याचं त्याला ओळखलं जात. त्यानंतर जी 150 पेक्षा जास्त वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि भारतावर अनेक प्रकारचे जुलमी शाही त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्याच्या विरोधात भारताच्या तळागाळातील नागरिक आणि तळागाळातील जे लोक होते ते इंग्रजांमध्ये इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यासाठी उभे राहिले त्याच्या पाठीमाग या क्रांतिकारी जे लोक होते जे स्वातंत्र्यासाठी लढणारे जे लोक होते त्यांची ताकद त्या ठिकाणी होती. अशा या महान क्रांतिकारी लोकांना या क्रांती दिनानिमित्त मी रय संकुलाच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मान्य अतिथींना विनंती करतो का त्यांनी जे या ठिकाणी जे क्रांतिकारक जे आहे त्यांचं प्रतिमाचं पूजन या ठिकाणी करावं. पण त्या अगोदर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळत होतं किंवा स्वातंत्र्य चळवळी त्या ठिकाणी संबंध भारतामध्ये निर्माण त्या ठिकाणी चालू होत्या वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते असहकाराची असेल चले जावची घोषणा असेल करा किंवा मरा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी प्रत्येक नेत्यांनी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेला उभारण्याचं काम त्या ठिकाणी करत होत. पण त्या समकक्ष त्यावेळेसच आपला परिसर सुद्धा काही मागे त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी नव्हता. आपल्या परिसरामध्ये आपले थोर स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड पी पी गुरु पटेल असतील भाऊसाहेब थोरात असतील अण्णासाहेब शिंदे असतील चंद्रकांत अठरे पाटील असतील असे जे त्या थोर स्वातंत्र्य सेनानीच्या पाठीमागे ताकद उभी करणारे हे तळागाळातील जे स्वातंत्र्य सैनिक होते यांचं देखील त्यावेळेस अतिशय महत्व त्या ठिकाणी होते आणि आपण स्वतःला भाग्यवान या ठिकाणी असं समजतो का ज्या भूमीतून स्वातंत्र्य चळवळीच्या लढ्यामध्ये ज्यांनी आहुती दिली ज्यांनी सहभाग घेतला आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी जे प्रयत्न केले त्यामध्ये आमच्या सातळगावचे थोर स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड पिबित कडू पाटील दत्त आप्पा त्या ठिकाणी होते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यांना देखील या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. पुन्हा एकदा सर्व आदरणीय अतिथींना विनंती करतो का त्यांनी प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं. Gracias.